सरिताज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर तुम्हाला बघून कळतच असेल की आजची रेसिपी कोणती आहे. तर आज आपण करतोय मस्त झणझणीत असं वांग्याचं भरीत. तर भरीत तर आपण करायचंच आहे, पण आज आपण काही खास पाहुण्यांसोबत हे भरीत करतोय. तर आज कोण खास पाहुणे आहेत तुम्हाला नक्कीच आवडतील. तर आज आपल्यासोबत आहेत किरण गायकवाड. देवमानूस ही मालिका तुम्हा सगळ्यांना माहिती असेल, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे म्हणजेच देवमानूस, जे सगळ्यांना विचार केलं की धडकी भरवणारे किरण गायकवाड. आणि पिंजरा मालिकेमधून पदार्पण करून त्यानंतर शॉर्टकट, FU अशा मराठी चित्रपटांमधून स्वतःचा ठसा उमटवणारी संस्कृती बालगुडे. तर किरण आणि संस्कृती, तुमचं सरिताज किचनमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. तुम्ही असं करत आलो, आमच्या मनात जरा भीती आहे. देव माणूस मुळे असं वाटतं, बापरे देव माणूस. खर तर देव माणूस अंत झाला, आता देव माणूस सगळं संपलं तर मी वेगळा. पण आमच्या मनात तुम्ही अजून घर करून आहात त्या मालिकेत, म्हणून मी आज तुमच्या घरामध्ये आलोय. कारण तुमच्या सरितास किचन एक वेगळं घर केलं सगळ्यांच्या मनात. थँक्यू सो मच. तर आज मी तुम्हाला मस्त झणझणीत वांग्याचं भरीत शिकवणार आहे, पण त्यासाठी तुमचा जो चौक चित्रपट येतोय त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. तर आपण करत करत गप्पावर, तर आपल्याला भरीत करायला वांगं भाजून घ्यायचं. तर भरतासाठी शक्यतो असं हिरवं मोठं वांगं बघून घ्यायचं, आणि याला ना काय करायचं, तेल लावायचं थोडंसं. याने काय होतं, वांगं सगळीकडनं भाजलं तर जातंच, पण त्याचं साल आपल्याला काढायचं आहे, ते लगेच सुटून येतं. थोडंसं तेल लावून घ्यायचं. आता हे वांगं मोठं घेतो ना आपण, त्यामुळे याला असे थोडेसे मध्ये मध्ये चिरा देऊन घ्यायचा, म्हणजे ते आतपर्यंत शेकलं जाईल. चुलीवरचं आणि गॅसवरचं वांगं काय असतं? खूप फरक आहे. गॅसवर तो फ्लेवर येत नाही जो चुलीवर असतो, पण आता प्रत्येकालाच प्रत्येक वेळी चूल वापरणं शक्य नाही, त्यामुळे मला वाटतं की चूल आता खरं तर एक कधीतरी मजा म्हणून वगैरे सगळेजण वापरतात. येस, बरोबर. तर सुरू करू. आता याला मी जाळीवर ठेवलंय, याला आपण भाजून घेऊया. तर हे वांगं भाजायला आता बराच वेळ लागणार आहे. तर मी मगाशी म्हटलं, तर मला चौक चित्रपट, आता चौक हे नाव ऐकलं की म्हणजे मला पर्सनली असं वाटलं की मे बी चौका चौकांमध्ये काही अशी मुलं आहेत, टीटा बाळक्या करतायत, मग त्यातून भांडण होतं, मग काहीतरी त्याच्यावरून एखादा प्रकार सुरू होतो, असं काही आहे का? म्हणजे काय नक्की चौक? चौक म्हणजे भांडणं नाही. एकतर तुम्हाला माझ्या आधीच्या भूमिका बघून तुम्हाला असं वाटलं की मी निगेटिव्ह काम केलेलं आहे, किंवा आता देव माणूस जो तुम्ही उल्लेख केला त्यामुळे पुन्हा हे असं काहीतरी आहे का? तर चौक म्हणजे भांडण नाही, चौक म्हणजे टवाळकी नाही. चौकात प्रेम आहे, चौकात मैत्री आहे, चौकात खूप साऱ्या गोष्टी घडतात. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण त्या चौकातूनच जातो येतो, तर चौकामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. तर चौक एक पर्टिक्युलर, जे चौक म्हटलं की जे काही आता तुम्हीच म्हणाला की भांडणं आहेत का, गुन्हेगारी आहे का, असं काही नाही आहे. खरं तर चौक या सब्जेक्टनुसार आम्ही सब्जेक्टमध्ये खूप मोठा विषय उलगडण्याचा प्रयत्न करतोय, जो की आत्ताची तरुण पिढी आहे आणि राजकारण आहे. एक सो कॉल्ड त्यांचं जे काही चाललंय त्यांच्यामध्ये द्वंद्व, तर ते आम्ही उलगडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तुम्ही सगळ्याच गोष्टी आहेत ज्या सगळ्यांच्या मनाला भिडणाऱ्या आहेत. एक्झॅक्टली. या निमित्ताने मला सगळ्यांना सांगायला आवडेल की चौक म्हटलं की नेगेटिव्हिटी जास्त येते, की चौक कडे बघण्याचा आपला एक दृष्टिकोन असतो, तर ते तसं नाही आहे. चौकात खूप छान छान गोष्टी घडत असतात. मी कधी चौकात बसलेली नाही आहे किंवा मी कधी चौकाचा भाग झालेली नाही, पण मी एक चौक नेहमी बघत आली आहे माझ्या घराच्या इथे. तर चौकात मदतीसाठी धावणारे पण चौकातले असतात. खूप चांगल्या चांगल्या गोष्टी चौकातनं सुरू होतात. तर त्यामुळे मला असं वाटतं हे आम्ही मांडण्याचा या चित्रपटात प्रयत्न केला. देवेंद्र गायकवाड, ज्यांना दया गायकवाड म्हणून सगळीकडे ओळखतात, त्यांचा हा पहिला चित्रपट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला खूप छान वाटतं की त्यांच्या पहिल्या चित्रपटात आम्हाला काम करायला मिळतंय, कारण का पहिला चित्रपट हा नेहमी स्पेशल असतो आणि तो किरणचा ऍक्च्युअली माझाही पहिला सिनेमा आहे, डेब्यू फिल्म आहे माझी. आतापर्यंत तुम्ही टेलिव्हिजनवरती मला पाहिलंय, पण सिनेमा हा माझा पहिलाच आहे आणि मलाही स्पेशल आहे, कारण दोन गायकवाड एकत्र आले. एवढी मोठी फळी आहे आमच्याकडे. प्रवीण सर आहेत आमच्याकडे, प्रवीण तरडे आहेत, उपेंद्र निमय आहे, स्नेहल तरडे आहे, देवेंद्र गायकवाड स्वतः काम करतोय, रमेश परदेजी म्हणजे पिट्या, दया पिट्या ज्यांना ओळखतात ते आहेत, अक्षय टंगसाळे आहे, शुभंकर एकबोटे आहे, संस्कृतीजी स्वतः आहेत, मी पण आहे. बापरे, एवढे सगळे जे चेहरे आम्हाला खर तर वाटतात की बापरे, आणि आता ते सगळे एकत्र येणार आहेत म्हणजे तर धमाल येणार आहे आम्हाला. म्हणजे सगळ्यांची फोडणी लागणार आहे आणि पदार्थ काहीतरी चांगला होणार.
जसं आपलं वांगं आता मस्त भाजून झालंय, त्याला एक थोडासा जाळ लागलाय आणि हे आमचं गाणं जस्ट आलंय. हे मी खूप जाळ नावाचं आमचं गाणं आलंय आणि खूप कमाल गाणं आहे ते. युट्यूब वर ऑलरेडी रिलीज झालंय आणि म्हणूनच मला वाटतं कदाचित आपण जाळावर भाजून वांगं घालतोय. तेच मी क्रिएट करण्याचा प्रयत्न करत, जमलेलं नाही पण ठीक. तर हे बघ आपल्या गप्पांमध्ये वांगं पण मस्त भाजून झालंय जाळावर. आता याला ना काढून पूर्ण थंड करून घ्यायचंय. ठीक आहे, आपण याला थंड करायला ठेवू. हे असंच जर याच्यावर तिखट मीठ वगैरे असं टाकलं तर मस्त लागत असत. हो तसं पण भरीत करतात बरं का. म्हणजे आमच्याकडे आता मी सोलापूर भागातली आहे तर आमच्याकडे वांगं भाजलं की त्याला मॅश करतात आणि त्याच्यावरच कच्चा कांदा, कोथिंबीर, तिखट मीठ आणि कच्चं तेल असं घालून तसंही भरीत केलं जातं. ऍक्च्युली ते पचायला हलकं होतं कारण वांगं म्हणतात ना थोडं हेवी असतं डायजेस्ट व्हायला. सो कच्चा कांदा असेल तर त्याच्यासोबत फायबर आपल्याला मिळतं, कच्चं तेल असेल तर ते डायजेशनला हेल्प करतं, म्हणून तसंही चालेल. पण आज आपण थोडंसं परतून वगैरे करतो मस्त झणझणीत. तर याला थंड करू मग त्याचं साल काढायचं. ओके ओके. तर आता संस्कृती तुझा रोल काय आहे या मूवीमध्ये? म्हणजे तू म्हणालीस की तेलकट वगैरे, पण एक्झॅक्टली काय? अच्छा तेलकट असं म्हणायचं नव्हतं, पण मला म्हणायचं होतं की म्हणजे माझ्यासाठी काय झालंय की जेवढ्या भूमिका माझ्या वाटेला आल्या एवढ्या याच्यामध्ये ही भूमिका अशी आलेली नव्हती कधी. तसं पाहिलं तर फार सीन्स वाटायला नाही आलेले माझ्या, पण जे आले ते खूपच कडक आणि असे परफॉर्मन्स ओरिएंटेड आहेत. मी कधीच विदाऊट मेकअप स्क्रीनवर गेलेलेच नाही आहे आत्तापर्यंत. एक बेसिक पण नो मेकअप मेकअप लुक असतोच की जो दिसत नाही मेकअप केलेला पण आहे मेकअप, माहिती आहे मला. तर तोही नव्हता एका पॉइंटला. आम्ही एक दिवस मला चांगलं आठवतं एक सिक्वेन्स होता आपला की ज्याच्यामध्ये आम्ही शूटला आलो, वॅनिटीमध्ये कपडे कॅरेक्टरचे घातले आणि तसेच सेटवर गेलो की मेकअप वगैरे मेकअप दादा पण आमचे वगैरे की काही आज करायची नाहीच, आज नाही करायचं. सो हे इनहिबिशन आहेत आमचे आणि ते कुठेतरी पार करून या चौक चित्रपटात काम झालंय आणि ते मला खूप एक्साइटिंग आणि मला असं वाटतंय की ते ऑडियन्सला पण म्हणजे प्रेक्षकांना पण ते बघायला पण खूप इंटरेस्ट. तू आता जसं सांगितलं की ग्लॅमरस कधी कधी भूमिका असतात, त्याही पेक्षा खरं तर ज्यावेळी मिडल क्लास किंवा आमच्या रोजच्या लाईफ मधलं कोणीही कॅरेक्टर प्ले करत असेल ना तर ते आम्हाला जास्त कनेक्ट होतं. एक्झॅक्टली तू आता म्हणालीस. तर मला वाटतं आता वांग्याचं साल काढू आपण, ते थंड झालं असेल. ठीक आहे शुअर. हे बघ, तर हे बघ आपण तेल लावलं होतं ना त्यामुळे साल अगदी पटकन निघतंय. तेल नाही लावलं तर ते खूप चिकटून बसतं आणि मग काढता येत नाही. तर हे साल काढून घेऊ. हे आम्हाला मुलांसाठी खूप भारी आहे, म्हणजे पटकन रेसिपी लगेच होईल. आणि तुम्हाला जर वाटलं ना कढई वगैरे भरवायची नाही तर फक्त याला स्मॅश करायचं मगाशी सांगितल्याप्रमाणे, जे आवडतं ते टाकायचं ह्याच्यामध्ये, छान लागतं. याला नाव पण झाळ वांगं देऊयात का? हो झाळ वांगं, हे नवीन आहे. झाळ 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 वांगं म्हणजे आता झणझणीत नाही म्हणायचं, मी इंट्रोड्यूस करून दिलं झणझणीत वांगं, पण आता याला नवीन नाव आलंय झाळ वांगं. करेक्ट, झाळ वांगं. चलो हे झालंय, आता याला आपण मॅश करून घेऊ. वा, तर हे बघ हे वांगं आता गरम गरम आहे ना त्यामुळे आपल्याला लगेच मॅश झालं बघ, है ना. यस, बाय द वे तुला तुला स्वयंपाक येतो मला? तिला असं वाटलं की हा विचारला तिला. बरं ऐक, ही ही रेसिपी खूप सोपी आहे आणि मला असं वाटतं आपण प्रमोशनला तर जेव्हा केव्हा बाहेर जाऊ तेव्हा तू हे करून घेऊन येशील. तुझ्या हातचं जाळ वांगं खायला आम्हाला आवडेल आणि मी स्टोरी वगैरे मेन्शन करून सांगेन नक्की. नाही मला वाटतंय हे तुम्ही पण करू शकता. कोणाविषयी बोलतोयस तू? तुझ्याविषयी. एक मिनिट, तू शिक म्हणजे मला खायला मिळेल. तर संस्कृती तू हे मस्त मॅश केलंय, आता याची फोडणी करू. तर झणझणीत आहे आणि आपल्याला आता जाळ भरीत करायचंय. तर तेल थोडं जास्त घेतलंय, त्यामध्ये एक 3 चमचे तेल आहे. तेल तापलं की घालूयात 1/2 चमचा मोहरी. आता तू ते परतायचंय, मी कांदा टाकला की 1/2 चमचा जिरं, 7-8 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि याला परतून घ्यायचं. कढीपत्ता घालते, नाही उडणार. आणि काय म्हणे आता मग अशी काय म्हणत होता? उडलं तरी चालेल. मी मागे सरकतो असं बोललो होतो. लसूण थोडासा कुरकुरीत झाला की घालायचा 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला कांदा आणि कांदा परतून घ्यायचा.
संस्कृतीच्या आईला हे बघून किती आनंद होत असेल ना. नाही ती म्हणत असेल बाई ते परत तरी निघत. आणि किरण सर मला तुमच्याबद्दल विचारायचं, तुमची भूमिका काय? मी तुमच्या भूमिकेबद्दल जास्त एक्साइटेड आहे जाणून घ्यायला. की सनी नावाचं माझं कॅरेक्टर आहे, सनी आणि कॅट. तर सनी मी आहे. तर सनी तुम्हाला प्रत्येक चौकात दिसेल, प्रत्येक चौकातल्या मुलामध्ये दिसेल. सनी हा तुम्हाला प्रत्येक ग्रुपमध्ये दिसेल. दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस असा तो सनी आहे. तर सनी खूप साऱ्या गोष्टी फेस करतो सिनेमामध्ये. मी सगळ्या उलगडणार नाही, कारण 19 मेला तुम्ही जाऊन चित्रपट बघाच. खूप सारे शेड्स आहेत त्या कॅरेक्टरला. प्रत्येकाबरोबर एक वेगळा बॉन्ड आहे. गणेश उत्सवासाठी झटणारा तो माणूस आहे. बाकी 19 मेला बघा. मला असं वाटतं की मी सगळं सांगायला लागलो हळूहळू. 19 मेला बघा. ते परतून झालंय. आता यामध्ये घालायची हळद 1/2 चमचा, मस्त जाळ व्हावं म्हणून 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा मस्त काळा मसाला, थोडी कोथिंबीर घालायची आणि परत मिक्स करून घ्यायचं. मग आता रंग कसा येईल. आणि शेवटी एकदम वांग का? बर, शेवटी वांग. आधी हे मसाले तेलात गेले पाहिजेत ना छान, त्यामुळे आता यामध्ये मॅश केलेलं वांग घालायचं. बस ऍक्च्युली तसं सिम्पल आहे. म्हणूनच तो शीक पटकन आणि मला खायला. हे मात्र मी करणार मीठ. हे महत्वाचं. हे आमच्या दिग्दर्शकाने खूप भारी केलेलं आहे. चवीपुरतंच मीठ वापरलं, त्याचा जास्त उपयोग नाही केलाय, कमीही नाही टाकलाय. योग्य टेस्ट आहे सिनेमाला आमच्या. आणि कोथिंबीर. आणि याला आता फक्त मिक्स करायचंय, फार परतायचं नाही, कारण वांग आधीच भाजलंय, त्यामुळे आता जास्त परतायची गरज नाही. ऍक्च्युली झालंय यार, पटकन एकदम. कोल्हापुरी भाषेमध्ये आगा गा 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 जाळच की आता सगळ्यात महत्वाचं, 1 चमचा कच्चं तेल घालायचं. म्हणजे वांग बाधत नाही, ते पचायला सोपं जातं. गॅस करूयात बंद. थोडीशी परत कोथिंबीर घालू, थोडासा माल मसाला छान दिसावा म्हणून, आणि याला मिक्स करू. आता हे खायचं कशासोबत? जाळ वांग मस्त खमंग ज्वारीच्या भाकरीवर. करायची सुरुवात. हो येस. मस्त झणझणीत जाळ असं भरीत तयार झालंय. वा, टेस्ट करा. आणि भाकरी सोबत आहे त्याच्यात. क्या बात आहे. तिखट खातस ना? थँक्यू सो मच. हे जाळ वांग झालं. आणि थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला इथे बोलवलं, मला हे खायला मिळालं मुळात. आणि तुमच्याबरोबर मला उलट जास्त छान गप्पा मारता आल्या. नाही, आणि प्रेक्षकांपर्यंत इतकं इझिली पोहोचता येतं या निमित्ताने. सो मला, आम्ही आता जातोय ऑब्व्हियसली हे खायला लागणार आहे. तू प्लेन नको घेऊ मला. पण 19 मेला आमचा चौक नावाचा चित्रपट येतोय चौका चौकातल्या थिएटरगृहांमध्ये, त्यामुळे नक्की जा. तर परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि आपण भेटूयात 19 मेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये चौक.